घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनल मध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे. बघा, आपण आज एक कवाळा घेऊन आलेला आहे. तर ह्या कवाळ्याचं आपली असं करायचं, आपली अक्क कवाळा आणायचे शनिवारी. शनिवारी आणल्यानंतर याचा फोड काढायची. अशी बघा, आपण एक असा तुकडा काढलेला आहे. एक फोड 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 काढून अर्धा गिलास ज्यूस तयार करायचं. ज्यूस तयार केला की तुमचा छातीमधला कप असेल निघत नसेल, कारण एकदा कप झाल्यानंतर 14 दिवस कप निघत नसतो शरीरातला मित्रांनो, काही औषध केलं तरी कप ही फुफ्फुसातला निघत नाही. त्याचा ज्यूस करून त्याच्यामध्ये काय तुम्हाला करायचं, तुरटी भाजून 2 चिमट तुरटी टाकायच्या ज्यूस मध्ये, चांगला हलवून घ्यायचंय. आणि एक गिलास ज्यूस तुम्हाला असं 7 दिवस लगट घ्यायचं आहे. 7 दिवस घेतल्यानंतर तुमच्या शरीरातला कप निघून जाईल आणि एकदम शरीर मोकळं होईल, भूक चांगली लागत कडकडून. आणि ह्याच्यावरचं जे टरकल आहे मित्रांनो, हे टरकल काढून वाळवून त्याचं चूर्ण करून एखाद्या आपल्या चूर्ण करायचं. ह्याचं वाळल्यानंतर खोबऱ्याच्या तेलात जिथं तुमचं स्वरायसिस, चर्मरोग, गचकरण अशा काही गोष्टी झाल्या आहेत ते तुम्हाला तिथं लावायला मदत होणार आहे. त्वचा रोग बी जाणार आहे, पोटाचे रोग जाणार आहेत, आणि घरात बांधण्यासाठी जण चालणार. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो. चला, राम राम.